नमस्कार मित्रांनो, एम के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, प्रत्येक विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण लिहून घेतो आहे, कारण 12वी बोर्डसाठी जर आपल्याला तयारी करायची असेल तर 12वी बोर्डाची तयारी करताना प्रथम आपल्याला एकूण किती विषयाची परीक्षा द्यायची हे पाहावं लागतं. पाठीमागच्या व्हिडिओंमध्ये मी सतत सांगत आलेलो आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला 6 विषय बोर्ड परीक्षेमध्ये असणार आहे. प्रत्येक विद्यार्थी 6 विषयांची परीक्षा देणार आहे. तर मग ते 6 विषयात संपूर्ण अभ्यासक्रम कोणता आहे, प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम कोणत्या तरी कन्सेप्टवरती अवलंबून असतो, तर ती कन्सेप्ट तुम्हाला एकदा समजावी त्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम एकदा पाहून घ्यायचा. आणि मग अभ्यास करायला तुम्ही सुरुवात केली की प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजून घेताना कशाच्या बेसवरती आपण हा अभ्यास करतो आहे हे कळतं, आणि तसा विचार तुमच्या मनामध्ये ठेवता येतो किंवा करता येतो. त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावरतीच आपण विचार करतो आहे. तर चला मित्रांनो, आज आपण आणखी एका विषयाच्या संदर्भामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. यापूर्वी आपण मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चिटणीसांची कार्यपद्धती, वाणिज्य, संघटन आणि व्यवस्थापन या विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासला. यानंतर आज आपण असाच एक आणखी महत्त्वाचा विषय म्हणजे भूगोल, भूगोल विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहूयात. हा देखील विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही शाखांमध्ये विषय असतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा हा विषय असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या विषयाच्या 6 विषयांचा अभ्यासक्रम लिहून घ्या. आपण आता आणखी 1-2 विषय याच्यामध्ये ॲड करूयात आणि थांबूयात. पुढची आपल्याला स्टेप जी आहे ती सुरू करायची आहे, कारण सगळ्यांचं जर आपण देत बसलं सगळे विषय तर फार दिवस जातात त्याच्यासाठी. म्हणून आपण हे अजून एक दोन विषय ॲड करूया त्याच्यामध्ये आणि नेक्स्ट स्टेपला सुरुवात करूया. पहिलं काम केले आपण, सर्व विषय समजून घेतलेत कोणकोणते आहेत 6 आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे ते पाहतो. जसं आता भूगोल विषयाचा जेव्हा आपण अभ्यासक्रम पाहू तेव्हा लक्षात येईल की भूगोल विषयाचा अभ्यासक्रम कोणत्या थीमवरती अवलंबून आहे आणि त्या थीमनुसार आपल्याला विचार करावा लागेल. पहिले प्रकरण यामध्ये दिले लोकसंख्या भाग 1, म्हणजे विषय भूगोल आहे पण अभ्यास कशाचा दिलेला आहे, लोकसंख्येचा दिलेला आहे. का दिलं आहे, आपल्याला आणखी काही प्रकरणं पाहत गेल्यावरती कळेल की ह्या वर्षामध्ये भूगोलाचा फ्यू कोणत्या गोष्टीवरती आहे आणि त्या संदर्भातलीच प्रकरणं तुम्हाला दिसून येतील. दुसरं प्रकरण लोकसंख्या भाग 2, ठीक आहे, अजूनही लोकसंख्येचीच प्रकरणं आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट तिसरं प्रकरण. तिसऱ्या प्रकरणामध्ये मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, म्हणजे लोकसंख्या हाच थीम याच्यामध्ये आहे. लोकसंख्येची वस्ती पुढं कंटिन्यू झालेली आहे आणि भूमीचा उपयोग यावरती कशा पद्धतीने लोकसंख्या करते याचा अभ्यास आहे. नंतर चौथं प्रकरण जर विचारात घेतलं तर ते आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, म्हणजे लोकसंख्येचाच पार्ट आहे. लोकसंख्या जी कार्यरत लोकसंख्या जी काम करते ती वेगवेगळ्या आर्थिक क्रियांमध्ये सहभागी होत असते, त्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये कशी लोकसंख्या काम करत असेल याच्याविषयीची माहिती आपल्याला इथं समजणार आहे. नेक्स्ट 5वं प्रकरण. 5व्या प्रकरणामध्ये द्वितीयक आर्थिक क्रिया म्हटले, द्वितीय क्षेत्रामधल्या आर्थिक क्रियांचा अभ्यास दिल्यात, म्हणजे लोकसंख्येचीच माहिती आहे. त्यानंतर 6वं प्रकरण. 6वं प्रकरण हे तृतीयक आर्थिक क्रियांवरती अवलंबून आहेत, म्हणजे प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय जी क्षेत्र असतात अर्थव्यवस्थेमध्ये तर त्यामध्ये ही लोकसंख्या कशा पद्धतीने सहभागी होते, कार्य करते, कोणकोणत्या क्रियांमध्ये सहभागी होते ते तुम्हाला ह्या 3 प्रकरणांमध्ये सेपरेट दिलेलं आहे, त्याची ही प्रकरणं दिसून येतात. यानंतर नेक्स्ट 7वं प्रकरण. 7वं प्रकरण आहे मित्रांनो प्रदेश आणि प्रादेशिक विकास,
लोकसंख्या जसजशी कार्यरत होत जाते या क्रियांमध्ये, तसतसा प्रदेशांचा विकासही होत जातो. तर तो विकास कशा प्रकारचा आहे तोही आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 7व्या प्रकरणामध्ये. आणि फायनली आपलं शेवटचं 8वं प्रकरण आहे भूगोल स्वरूप व व्याप्ती. भूगोलाच्या विषयीचं आता शेवटचं प्रकरण ह्या ठिकाणी दिसते, स्वरूप काय आणि त्याची व्याप्ती काय. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण झाले असतील की सिलॅबस तर भूगोलचा आहे परंतु इथं सगळी लोकसंख्या आणि त्याच्या संदर्भातले आर्थिक क्रियांची त्यांची क्षेत्र दिलेली आहेत आणि त्या प्रदेशाचा विकास कशा लोकसंख्येचा होऊ शकतो, लोकांसाठी होऊ शकतो त्याचा अभ्यास आहे. तर मग भूगोलाचं स्वरूप नेमकं काय, भूगोलाची व्याप्ती किती आहे हे तुम्हाला समजलं तर मग ही लोकसंख्येचा भाग भूगोलाच्या कोणत्या शाखेत येतो आणि कोणत्या शाखेतल्या अभ्यासावरती हे डिपेंड आहे, म्हणजे हे भूगोल या लोकसंख्येपर्यंत त्याची व्याप्ती आहे का हेही तुम्हाला कळेल शेवटच्या प्रकरणातून. तर अशा प्रकारे भूगोलाचा एक मी म्हणेल की लोकसंख्या भूगोल हा जो पार्ट आहे याच्यावरती हा सिलेबस अवलंबून आहे, लोकसंख्येवरती डिपेंड आहे. तुम्ही अभ्यासाला जेव्हा हे प्रकरण घ्याल तेव्हा लोकसंख्या हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे, त्याच्या संदर्भातल्या कन्सेप्ट तुम्हाला सगळ्या येणार आहेत. तर चला मित्रांनो, आज आपण भूगोल ह्या विषयाच्या संदर्भातला हा सिलेबस पाहिला. या विषयामध्ये एकूण 8 प्रकरणं आहेत आणि 8 प्रकरणं लोकसंख्या आणि लोकसंख्येशी संबंधित असणाऱ्या घटकांवरती अवलंबून असल्याचं दिसून येतं. मित्रांनो, मी सांगितलं की तुम्हाला प्रत्येकाला 6 विषयांचा अभ्यास करून बोर्ड परीक्षा द्यायची आहे. मग हे 6 विषय तुमचे कोणते, त्या विषयांमध्ये किती प्रकरणं आहेत, प्रत्येक विषय कोणत्या कन्सेप्टवरती अवलंबून आहे, जसं मी सांगितलं हा लोकसंख्येवरती आहे, अर्थशास्त्र हे सूक्ष्मलक्ष्य आणि स्थूल अर्थशास्त्रातल्या संकल्पनांवरती अवलंबून आहे, मराठी कशावरती अवलंबून आहे, इंग्रजी कशावरती अवलंबून आहे, राज्यशास्त्र कशावरती अवलंबून आहे, हे तुम्हाला तो सिलॅबस सगळी प्रकरणं पाहिल्यावरती कळतं. त्याच्यासाठी आपण हे सगळं लिहून घेतो आहे. आणि दुसरं याच्या पुढची जी स्टेप आपण पाहणार आहोत ती देखील या प्रकरणांवरतीच अवलंबून आहे. म्हणून आधी प्रकरणं माहिती असतील तर तुम्हाला पुढचं काम करायला फार सोपं जाणार आहे. तर त्या संदर्भातला देखील अभ्यास आपण सुरू करतो आहे. त्यासाठी व्यवस्थित ह्या गोष्टी फक्त ऐकू नका, एक वही घ्या, त्या वहीमध्ये तुमचे 6 विषय कोणते ते लिहा, प्रत्येक पेजवरती त्या 6 विषयांचे अभ्यासक्रम लिहा, किती प्रकरणं आहेत ते, थीम काय आहे त्याची कंसात लिहून ठेवा, हा विषय ह्या थीमवरती अवलंबून आहे. आणि मग त्याच्यातले आपण घटक पाहूयात, कसे पाहिजे, कशा प्रकारे विचार करायचा, काय काय त्याच्यात विचार करून अभ्यासाला सुरुवात करायची, हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. फार वेळ नाही आपल्याकडं, हे सगळं समजून घेऊन आपल्याला अभ्यासाला पण सुरुवात करायची. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 3 महिन्यामध्ये तुम्हाला हा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तर मी जेव्हा एखादी स्टेप सुरू करतो त्यावेळेस तुमच्या बाकीच्या विषयांच्या पण स्टेप कम्प्लीट झाल्या पाहिजे, कारण हे सगळं बनवण्यासाठी सगळं डिझायनिंग करण्यासाठी वेळ जातो आणि एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये हे सगळं काम कम्प्लीट होत नाही. त्यामुळे तुम्ही मी एका विषयाचं करून दाखवलं की तुम्ही तुमच्या बाकीच्या विषयांचं एकाच वेळी करायला घ्या, माझ्या आधी तुमचे 6 विषयांची ही सगळी कामं कम्प्लीट असली पाहिजे. मी आता सगळ्या शाखांसाठी तयार करत बसतोय त्याच्यामुळे वेळ जातो, कारण सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला हे द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या घटकाला सुरुवात करा, ही स्टेप कम्प्लीट करा. तुमचे सगळ्यांचे 6 विषयांचे प्रकरणं लिहून झाली असतील तर तुमच्या पद्धतीने पुढचा अभ्यास चालू ठेवा. जेव्हा आपली स्टेप बदलेल तेव्हा पुन्हा मी काय जे गोष्टी सांगेन त्या गोष्टीप्रमाणे काम करायला सुरुवात करा. तर तुमच्या एका बाजूला अभ्यासाची मेथड आणि त्याचसोबत मी थोडेसे तुम्हाला बदल करून काही मेथड सांगतो आहे, असं जर कंबाईन अभ्यास केला तर नक्की तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने पूर्ण होणार आहे. चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रकरणांच्या अभ्यासक्रमांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.